आता आपण परत एकदा त्या निवाऱ्यावर येऊया की जसं तुम्ही सांगितलं की जर एखादी मुलगी असेल तर तिला म्हणजे लग्नाच्या आधी आई वडील जरी तिला आई वडील सुद्धा घराच्या बाहेर काढू शकत नाहीत आणि लग्नानंतर पती सुद्धा काढू शकत नाही. विधवा आणि घटस्फोटित महिला यांचा ह्याबाबतचा हक्क सांगा. विधवांच्या बद्दल असं म्हणता येईल की तिचा निवाऱ्याचा हक्क कोणी डावलू शकत नाही. जे बऱ्याच वेळेला आपल्या घरातनं अनेक दिसतं की पांढऱ्या पायाची तू जा घरातनं वगैरे, तसं तिला बाहेर काढता येत नाही. आणि जर तिला काढायची वेळ आली तर तिच्या निवाऱ्याची सोय करण्याची जबाबदारी सासऱ्यांच्यावर येते. ती क्लेम करू शकते सासऱ्यांच्याकडनं की ती त्या घरातली सून आहे, तिला मुलंही असतील किंवा नसतील, तर तोपर्यंत तिचा निवाऱ्याचा हक्क कोर्टाकडनं ती मागू शकते. त्याच्यामध्ये दत्तक आणि पोटगीचा कायदा जो आहे, हिंदू दत्तक आणि पोटगीचा कायदा, त्याच्यामध्ये या तरतुदी आहेत. ती जोपर्यंत विवाहित आहे आणि त्या घराची सून आहे तोपर्यंत तिला हे प्रोटेक्शन नक्की मिळू शकतं.